पृथ्वीवरील स्वर्ग 13 भाग 3 आपल्या सर्वांचे स्वागत. सकाळ झालेली आहे, पक्ष्यांचा किलबिलाट, आज शिंपायचा दिवस. ही दिसत आहेत ती शिंपायची अवजारं आहेत. पोफळीच्या या घनदाट अशा बागायतीतून, बागायत म्हणते पण जंगलासारखी दाट आहे हो, तर ह्या पोफळीच्या बागायतीतून रस्ता वाट काढत काढत आपल्याला शिंपायला जायचं आहे. आज शिंपण्याचा दिवस आहे जो आठवड्यातून एकदाच येतो प्रत्येकाला. नैसर्गिक झरे लाभलेली ही तळी, इथे आपोआप पाणी साठलं जातं आणि आठवड्यातून एकदा प्रत्येकाचा नंबर लागतो ह्या पाण्याने झाडं शिंपण्यासाठी. खरं पाहता आता जागोजागी घराघरांमध्ये पाईपची व्यवस्था झालेली आहे झाडांना पाणी देण्यासाठी. पण तरीही काही ठिकाणी पाईप घालणं शक्य नाही, तिथे हे पाणी वापरलं जातं. शिंपायला सुरुवात केली आहे भावाने. मला लहानपणी हे काम खूप आवडायचं. बऱ्याच वर्षांनी हा योग पुन्हा आला आहे. खरं पाहता एवढी काही ताकद लावता येत नाही आहे भावासारखी, पण तरी ठीक आहे, दुधाची तहान ताकावर. इथे जवळच हे जे स्थान दिसत आहे त्याला ब्राह्मणाचं स्थान म्हणतात. इथे समराधना घातली जाते. समराधना म्हणजे पूजा. मूळ पुरुषाच्या आठवणीमध्ये बांधलेलं एक स्थान आहे. इथे सगळेजणं वर्षातून एकदा लघुरुद्र वगैरे करतात, ब्राह्मण भोजन घालतात आणि मूळ पुरुषाची आठवण म्हणून ती पूजा केली जाते. हे आहे ब्राह्मणाचं स्थान. दगडातही देव बघायची आपली जुनी संस्कृती. हा वास्तूचा मागील भाग आहे आणि इथे जंगल असल्यामुळे वानर येतात आणि उड्या मारतात आणि त्यामुळे ही कौलं तुटलेली आहेत. सगळं फिरून चाललो आता घरी. घराकडे पेज वाट बघते. कोकणी घरांमध्ये सकाळची न्याहारी म्हणजे उकड्या तांदळाची पेज. नाश्ता करून आंघोळी पांघोळी आटपून निघालो आहोत परुळ्याला. वाटेत दिसत आहेत इतकी सुंदर सुंदर फुलं. ही रानटी आहेत पण एकेकाचे कलर आणि शेप्स बघाल तर ऑर्किडला सुद्धा लाजवतील असे आहेत. घराकडून चालत चालत कमीत कमी इथपर्यंत तरी यावंच लागतं. हे सातेरीचं स्थान आहे आणि इथेच आपल्याला रिक्षा मिळते आणि इथेच आपल्याला रिक्षा सोडते. ह्याच्या पुढे फक्त पाऊलवाट. परुळा शहराकडे निघालो आहोत आणि रस्त्यामध्ये ही जागा लागते जिथे ग्रामपंचायतीने हा बाकडा बसवला आहे. माझे वडील रोज इथे येतात आणि इथूनच सर्वांना फोन करतात. घरी फोनची रेंज नसल्यामुळे रोज इथे येणे भाग आहे जर कनेक्टिव्हिटी हवी असेल तर. आणि माझे वडील ह्या जागेला कोकणातील कॅलिफोर्निया म्हणतात, कारण की रंगीबेरंगी फुलं आणि फळं इथे डोळ्यांना सुखावतात. सुनसान रस्ते आणि आजूबाजूला रानटी फुलं, त्यात फक्त हा एकच 13 वाडी लिहिलेला बोर्ड. एवढीच काही ती फक्त खूण. रस्त्याला कोणी नाही, निवडुंगाची फक्त काही ती साथ असणारा हा रस्ता.
आत्ता कुठे इथे एवढ्या वर्षांनी हा डुप्लेक्सचा कॉम्प्लेक्स येतो आहे. आजूबाजूच्या रस्त्यातला खुणा आता दिसायला लागले आहेत. आपण परुळ्यात पोचलो आहोत. परुळ्यातील अनेक मंदिरांपैकी श्री आदिनारायणांचं हे मंदिर आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतं. मंदिराच्या आवारामध्ये काही रूम देखील राहण्यासाठी बांधले आहेत. पुढे रस्ता वेतोबा मंदिराकडे जातो. वेतोबा देवस्थानाच्या बांधकामाचे काम चालू आहे, त्यामुळे जास्त थांबता आले नाही, परंतु वेतोबा देवाचे दर्शन मात्र उत्तम झाले. तिथे तीर्थाचे पात्र होते ते बघण्यासारखे वाटले म्हणून एक फोटो काढला. बाजूलाच शेकडो वर्षापूर्वीचे हे वडाचे केवढे तरी उंच झाड आहे की एका फोटोमध्ये सुद्धा किंवा व्हिडिओमध्ये सुद्धा ते मावेना एवढी उंची आहे त्याची. तसेच त्याच्या बाजूला श्री रवळनाथाचे देऊळ आहे. सर्व देवतांचे पद्धतशीर दर्शन घेऊन आम्ही पुन्हा परुळा बाजाराकडे यायच्या रस्त्यावर निघालो. परुळा बाजाराकडे रस्ता तीन बाजूंनी येतो आणि एक प्रकारचा तिठा तयार झाला आहे. इथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. बाजारात पोचल्यावर मला उत्सुकता होती की मी कधी एकदा एकादशीला भेटते. ही एकादशी ही रोज इथे मासे विकायला येते आणि आम्ही हिच्याकडून मासे घेऊन सगळा बाजार हिंडून घरी जायला निघालो. आता घरी जायचे आहे आणि जेवून आराम करायचा आहे. रिक्षा आपल्याला इथपर्यंतच सोडेल तेव्हा रिक्षाला बाय बाय करून आपण पुढे निघू आणि पुन्हा भेटू पुढच्या भागात.